आपल्याला परीक्षेमध्ये आल्यानंतर आपल्याकडे काय रेडी पाहिजे, तर आपल्याकडे इंग्रजी अक्षरमाला अगदी वाय पर्यंत लिहिलेली असली पाहिजे. मी या ठिकाणी वाय पर्यंतच लिहिली आहे आणि आपल्या मनामध्ये झेड मात्र ठेवून द्यायचा, या ठिकाणी मी लिहिलेला नाही, मात्र वाय पर्यंतच ही अक्षरमाला लिहिलेली आहे. तर पहा, या उपघटकामध्ये अक्षरांसाठी अक्षरांचा वापर केलेला आहे. तर यातील आपण पहिला प्रश्न या ठिकाणी अभ्यासूया. पहा, पहिला प्रश्न आहे की एका सांकेतिक भाषेत जर ए या अक्षराच्या ऐवजी सी, बी या अक्षराच्या ऐवजी एफ व ई या अक्षराच्या ऐवजी जी अशी अक्षरे वापरली, तर त्याच सांकेतिक भाषेत ए एम बी आय टी आय ओ एन हा शब्द कसा लिहिला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा शब्द ऍम्बिशन न वाचता त्यातील फक्त आपण लेटर्स वाचायचे आहे, म्हणजे जसे की ए एम बी आय टी आय ओ एन, यामध्ये शब्द कोणता दिलेला आहे ते महत्वाचं नाही, तर त्यामध्ये लेटर्स कोणकोणती दिलेली आहे त्या लेटर्सवर आपण फोकस करूया. तर पहा, आपल्याला या ठिकाणी सांगितले ए अक्षराऐवजी काय सांगितले, सी वापरायला सांगितले, डी या अक्षराच्या ऐवजी एफ वापरायला सांगितले आणि ई च्या ऐवजी जी अशा प्रकारची रचना आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न सोडत असताना जो शब्द किंवा जे लेटर दिलेला आहे त्याच्याखाली अशा प्रकारचे छोटेसे एरो आपण काढून घेऊया आणि त्या पद्धतीने उत्तराकडे जाऊया. पहा, दिलेल्या नियमानुसार, दिलेल्या अटीनुसार ए अक्षरावरती काय वापरलं आहे, सी आहे, ते या ठिकाणी आपण मांडून घेऊया. त्याचबरोबर आता ह्या अक्षरमालेमध्ये जर आपण विचार केला ए अक्षरावरती काय केलं आहे, ए सोडून ए आणि बी आणि सी यामधील एक अक्षरे सोडून सी हे लेटर लिहिलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर एम या अक्षराच्या पुढे एक अक्षर सोडून कोणतं अक्षर येईल, तर ओ हे अक्षर येईल, म्हणून या ठिकाणी आपण ओ घेऊया. अगदी तसंच बी लेटरच्या पुढे सी हे अक्षर सोडून डी हे अक्षर या ठिकाणी आपण घेऊया. त्यानंतर आय, आय च्या पुढे जे हे अक्षर सोडून के हे अक्षर या ठिकाणी आपण घेऊया. त्यानंतर टी च्या पुढे यू हे अक्षर सोडून आपण फी हे अक्षर लिहूया. अगदी त्या ठिकाणी परत आय अक्षर आहे, आय आपण या ठिकाणी मांडलेला आहे म्हणून के या ठिकाणी आपण पटलगेच मांडून घेऊया. त्यानंतर ओ हे अक्षर त्याच्या पुढे पी हे लेटर सोडून क्यू हे या ठिकाणी मांडून घेऊया. आणि शेवटी एल, यांच्या पुढे पुन्हा ओ हे अक्षर सोडून पी हे लेटर्स या ठिकाणी जर आपण मांडून घेतलं, तर आणि हे लेटर्स कोणत्या पर्यायामध्ये आलेले आहेत ते जर आपण पाहिलं तर आपल्याला लगेच उत्तर सापडू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सी आलेला आहे, ओ आलेला आहे, डी आलेला आहे, के आलेला आहे, पी आहे, के आहे, क्यू आहे आणि पी आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं दोन क्रमांकाचा पर्याय हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशाच प्रकारचा आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक दोन. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक दोन मध्ये तशाच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. एका सांकेतिक भाषेमध्ये जर टी आर ई एन टी हा शब्द व्ही यू आर एस जे असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत बी आर आय टी आय एस एच हा शब्द कसा लिहा. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ट्रेन असा न वाचा न वाचता किंवा ब्रिटिश हा असं न वाचता आपण काय वाचायचं आहे, तर त्यामधील लेटर्स आपण वाचायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टी आर ए टी आर ई एन डी हा शब्द आपण मांडून घेऊया आणि त्याच्यासाठी काय वापरले आहे ते त्याच्या खाली लिहून घेऊया. लिहून घेतल्यानंतर ह्यांच्यासाठी काय अटी वापरलेल्या आहेत ते आपल्याला शोधता आल्या पाहिजे. तर या ठिकाणी आपण ए पासून वाय पर्यंतची अक्षरमाला लिहिलेली आहे आणि झेड आपल्या मनात आहे म्हणून तो कंसात ठेवलेला आहे. तर बऱ्याच वेळा ते विचारलं जात, तर पहा, कारण ते पर्यायामध्ये दिलेलं असेल. तर पहा, टी साठी काय वापरलेलं आहे, व्ही वापरलं, आर साठी यू वापरला, ई साठी आय, एन साठी एस, तर डी साठी जे
तर हे कसं वापरलेले आहे, ह्या अटी कशा वापरलेल्या आहेत ते आपल्याला या आक्षेपमालेच्या आधारे शोधता आल्या पाहिजे. तर पहा टी साठी व्हीज का आलाय, कसा आलाय ते आपण शोधूया. पण टी आणि व्ही यांच्यामध्ये एक अक्षर आहे, ते अक्षर आहे यू. म्हणजे टी आणि व्ही यांच्यामधील एक अक्षर सोडून व्ही येतोय. टीच्या पुढे यू हे एक अक्षर सोडून व्ही येतोय, म्हणून या ठिकाणी व्ही आलाय. म्हणजे आपण या ठिकाणी यू घ्या, एक अक्षर सोडून आपल्या माहितीसाठी. त्यानंतर आर च्या पुढे काय आहे, यू दिलेला आहे आर साठी. मग आर च्या पुढे दोन अक्षरे सोडून यू आलाय, म्हणून आर च्या पुढे दोन अक्षरे सोडून यू आलाय, म्हणून आपण दोन लिहिले. ई च्या पुढे आय कधी येतोय ते आपण पाहूया. ई एफ जी एच म्हणजे ई च्या पुढे तीन अक्षरे सोडून आय आलाय, म्हणून या ठिकाणी आपण तीन लिहूया. हा क्रमाक्रमाने वाढत जाते, एक दोन तीन च्या क्रमाने. एन आणि एस पाहूया आता. या ठिकाणी एन आहे आणि एस आहे, यांच्यामध्ये फरक एक दोन तीन चार अक्षरे सोडून एस आहे, म्हणून या ठिकाणी एन साठी एस वापरलेला आहे. आता डी शोधूया. एक दोन तीन चार पाच अक्षरे सोडून जे घेतलेला आहे, अशा पद्धतीने याची आपण आठ शोधली. आता बी आर आय टी आय एस एच साठी आपल्याला शोधायचं आहे. तर काय शोधायचं आहे ते आपण मांडून घेऊया. बी साठी एक अक्षर सोडून या क्रमाने काय असेल, एक अक्षर सोडून आले डी आलेला आहे. काय आलेला आहे, डी. बारीक तुम्ही होती डोक्यावरती. आर अक्षर आर च्या पुढे पा याप्रमाणे आपण मांडणी करून घेऊया. एक दोन तीन चार पाच सहा सात च्या क्रमाने वाढत जाते. पा डी च्या पुढे एक अक्षर सोडून डी आलाय, आर च्या पुढे दोन अक्षर सोडून काय येणार आहे ते आपण पाहूया. एस टी यू येणार आहे, म्हणून या ठिकाणी घेतला यू. आय च्या पुढे तीन अक्षरे सोडून काय येणार आहे ते आपण पाहूया, जे के एल, म्हणून या ठिकाणी येतोय एम. टी च्या पुढे चार अक्षर सोडून काय येतोय ते आपण पाहूया, एक दोन तीन चार अक्षर सोडून येतोय वाय, म्हणून या ठिकाणी वाय घेतला. आता आय अक्षरच्या पुढे पाच अक्षर सोडून काय येतोय ते पाहूया आपण. एक दोन तीन चार पाच अक्षरे सोडून या ठिकाणी येतोय ओ. त्यानंतर एस च्या पुढे सहा अक्षरे सोडून काय येते ते आपण पाहूया, एक दोन तीन चार पाच सहा अक्षर सोडून येतोय झेड, म्हणून या ठिकाणी एस साठी असेल झेड. आणि एच या अक्षराच्या पुढे सात अक्षरे सोडून काय येते ते पुन्हा एकदा बघूया, एक दोन तीन चार पाच सहा सात, एक दोन तीन चार पाच सहा सात हे अक्षर सोडून शेवटी येतोय पी. अशा पद्धतीने जर आपण याच्या अटी शोधल्या तर आपण आता उत्तरापर्यंत जाऊया. मग पाहूया अशा प्रकारचा पर्याय कोणत्या मध्ये दिलेला आहे. तर पहा डी आहे, यू आहे, एम आहे, वाय आहे, ओ आहे, झेड आहे, पी आहे. तर अशा प्रकारचा पर्याय जो दिलेला आहे तो पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे. पुन्हा एकदा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचा पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तीन मध्ये. Thank you.